नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा परजूया विनोदाची शस्त्र धारधार, टेन्शनच्या विरोधात पुकारूया एल्गार, अर्थात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार टेन्शन तडीपार. मंडळी, मेरे दो अनमोल रतन हे गाणं ज्यांच्यासाठी म्हणता येईल अशी हास्यजत्रेतील दोन रत्न आता तुमच्या समोर येणार आहेत. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया कॉमेडी स्टार अरुण कदम आणि स्लॅपस्टिक स्टार पॅडी कांबळे. झालं तरी मी तुला उचलणार, म्हणजे उचलणार. असला 2 लाख रुपये तू माझ्याकडनं घेतलंस ना, पलवा पलवी करतोस इकडून तिकडून, म्हणा मला कधी 2 लाख रुपये देणार आहे? आता सगळं लिमिट संपले, आज 2 लाख रुपये घेऊन जाणार म्हणजे जाणार. चांदू वाचाऱ्या दरवाजा उगाड, चांदू या वसाऱ्याने आमच्यासाठी बिल आवऱ्यावर लावलेले. इच्छा असलं काय करायचं? याच्यान बेल कशी वाजली? दरवाजा फोडता आता मी उगा. अरे बापरे, अरे बापरे. अरे अरे हा आला, अरे दिसतोय ना मी बाईसारखा दिसतोय ना. हा थँक यू. दरवाजा उघड. हो हो आले 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 आले. कोण आपण? मी बदाम. चंदू कुठाय? काजू आणायला गेलेत. नाही 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 नाही, म्हणजे ते घरी नाही आहेत, घरी नाही आहेत. अरे असं कसं घरी नाहीत? मी त्याला बघितलंय आज शिरताना अर्ध्या तासापूर्वी, तो आत गेलाय. कुठाय चंदू? नाही तुम्हाला तुम्हाला काहीतरी भास झाला असेल. हा अरे भास नाही, आता तुझा भास कर वासरे. इच्छा अर्ध्या तासापूर्वी माझ्या डोळ्याने मी बघितलंय आज शिरताना. अहो नाहीयेत ते घरात, नाहीये. सांगते एक बाई सांगते, तुमचा विश्वास का बसत नाहीये? जा नाहीतर हवं तर अख्खं घर शोधा. एक एवढी बाई सांगते त्याच्यावर विश्वासच ठेवत नाहीये ते. नाही नाही मी कोणावर विश्वास ठेवणार नाही, पण बाई माणसावर माझा पूर्ण विश्वास आहे. पण तुम्हाला सांगतो, या चंदूने वसाऱ्याने माझ्याकडनं 2 लाख रुपये घेतलेत वसाऱ्याने. होय ना, असेच आहेत ते. एक नंबरचे दुर्व्यवहारी आहेत, असे लोकांकडनं पैसे घेतात आणि मग सगळा प्रॉब्लेम करून ठेवतात. यांच्या या कर्जापायी माझ्या अंगावरचे सगळे दागिने पण मला विकावे लागले. तुम्हाला सांगते, आता तुम्हाला देण्यासाठी आमच्याकडे काही काही म्हणून शिल्लक नाही. हे बघा, हे मी अशी लंकेची पार्वती बनून राहते, माहिती आहे का तुम्हाला? एक मिनिट वहिनी, मला तुमचा चेहरा बघायचा आहे. नाही नाही, मी असा चेहरा नाही दाखवू शकत तुम्हाला. मला बघायचा म्हणजे बघायचा आहे. नाही मी असं मला बघायचा 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 बघायचा. ठीक आहे मी बघो. सपना सपना सोनावणे. कोण कोण सपना सोनावणे? सपना सोनावणे. मी तिच्यावर प्रेम करतो ती सपना सोनावणे. मी सोनाली कांबळे, चंदू कांबळेची बायको. असं काय करता? मी तिला बरोबर ओळखतो, मी तिच्यावर लय प्रेम करायचो. तिच्यासाठी मी काय नाही केलं तुम्हाला काय काय काय. मी तिच्यासाठी यो बघा 5 लाखाचा हार मी घेतला होता. तिच्यासाठी 5 लाखाचा हार. ती बोलली ठीक आहे मी तुमच्याशी लग्न करीन. म्हणून मिनीत यो 5 लाखाचा हार न मंगलसूत्र घेऊन मिनी हॉलमध्ये कधीपासून मी तिची वाट बघत होतो. ती वसारीजी गेली, ती परत काय आलीच नाही. तुम्ही तुम्ही हा 5 लाखाचा हार सपनासाठी घेतला होता? तिच्यासाठी मी नाही घेतला होता. हा 5 लाखाचा हार तुम्ही या सपना खरंच सपनासाठी घेतला होता? माझी सपना. बदाम. हा बदाम, मला तुम्हाला एक गोष्ट आज सांगायची. अरे वहिनी तुम्ही बिंदास बोला, तुम्हाला काय बोलायचं ते बोला. बदाम मीच तुमचा बाण आहे. मीच तुमची सपना आहे बदाम, मीच तुमची सपना आहे. हो तू हो तू हो हो बदाम. हो हो बी बी
मी मगापासून विचार करतोय, तू डुट्टू सपनासारखी कशी असू शकते? अरे तू तर खरी खरी सपना आहे. हा बदाम. पण मी इथे आता दुसऱ्याची झाली त्याच्यामुळे मी तुम्हाला मगापासून ओळख देत नव्हते बदाम. पण मी खरंच तुमची सपना आहे बदाम. मी तुमची सपना आहे. सपना? मी तुझ्यासाठी 5 लाखाचा हार मंगळसूत्र घेऊन मी त्या हॉलमध्ये तुझी वाट बघत होतो. का नाही आले सपना? तू का नाही आले? काय सांगू बदाम तुम्हाला, मी घरातनं अशी निघालेच होते. पण माझे बाबा म्हणाले त्या मुलाशी लग्न करशील तर मी आत्महत्या करेन. बदाम मी काय करायचं होतं मी सांग. पण माझ्या माहिती प्रमाणे तुझा बाप तर लहानपणीच गेला होता ना. म्हणजे माझी आई म्हणाली बदाम तुझे जर बाबा असते तर त्यांनी आत्महत्या केली असती. बदाम मी काय करायचं होतं सांग. आता जरा लयच फालतूगिरी होते. तू मना बोलली होतीस माझ्या आईला काही बोलताच येत नाही, ती काही बोलूच शकत. मग कशी काय? म्हणजे तिने मला असं हातमारे करून सांगितलं तुझे बाबा असते तर त्यांनी असं खून करून घेतलं असतं. मी काय करायचं होतं बदाम, मी काय करायचं होतं सांगा ना. नाही पण तू आता माझी आहे सपना. तू माझी आहे सपना. मला तुझ्याशी आता लग्न करायचं आहे सपना. बदाम तुम्ही किती चांगले आहात बदाम. तुम्ही माझ्यासाठी तुम्ही 5 लाखाचा हार बनवलात बदाम. बदाम एक काम करा, तो हार आता मला देऊन टाका आणि मला विसरून जा बदाम. मला विसरून जा बदाम. बदाम हा हार आहे ना, मी माझ्या हृदयाशी असा जपून ठेवेन बदाम. मी सपना तुझ्यावर लय प्रेम करतो. सपना यो हार तुझ्यासाठीच बनव. द्या द्या मला. मी यो हार तुला देऊन टाकणार. तुझ्यासाठीच मी ते हार द्या ना बदाम. नाही मी असं नाही देणार. का? तू मला पहिला आय लव्ह यू बोल, मग मी हार देऊन टाकतो. नाही बदाम, नाही नाही याच कस. नाही बदाम, मी तुम्हाला आय लव्ह यू नाही म्हणू शकत. का? मी आता परकेची आहे. मी काय फालतूगिरी आहे? आधी तू चंदूची होती, आता परकेची कशी झाली? हो परक्याची म्हणजे दुसऱ्या माणसाची आहे मी आता. म्हणजे दुसऱ्या माणसाची? जो माणूस तुला ओळखतच नाहीये दुसऱ्या माणसाची? म्हणजे तू आधी बोललीस मी चंदूची हाय, नंतर बोलतेस मी परकाची हाय, नंतर बोलतेस तू मी दुसऱ्याची हाय. जो माणूस तुला ओळखतच नाही त्याची तू आय. म्हणजे 3-3 माणसांना तू ऍडजस्ट करतेस, या बदामाला का नाही ऍडजस्ट करू शकत? या चौथा माणूस कुठेतरी ऍडजस्ट करणार तसं नाही बदाम. अहो चंदू माझा नवरा आणि तो परका माणूस म्हणजे पण माझा नवराच आणि तो दुसरा माणूस म्हणजे पण माझा नवराच. तुम्ही एक काम करा, तुम्ही चटकन हा हार मला देऊन टाका आणि हा मॅटर संपवून टाका बरं. अरे हार सपना मी तुझ्यासाठीच आणलाय ना. द्या ना. पण तू मला आय लव्ह यू बोल, मी पचकन देऊन टाकतय. हार मी तुला देऊन टाकतो. तू मला फक्त आय लव्ह यू बोल ना काय सपना. पण बदाम मी तुम्हाला आय लव्ह यू कसं म्हणू बदाम? नाही मी तुम्हाला आय लव्ह यू नाही म्हणू शकत बदाम. कारण मी आता फक्त आणि फक्त माझ्या धन्याची आहे बदाम. धन्याची? ही काय फालतूगिरी आहे? म्हणजे आधी चंदूची बोललीस तू, नंतर बोलतेस परकाची आहे, ना ते दुसऱ्या माणसाचं जी तुला ओळखतच नाही, ना आता धन्याची. रे धन्यास धन्य आहे ना, धन्य आवर स्वस्त आहे. बदाम कौर महाग आहे. तू मला का नाही ऍडजस्ट कर बदाम? बदाम धनी म्हणजे पण नवराच. मी त्याची धर्मपत्नी आहे बदाम. बदाम एक पतिव्रत स्त्री असं कसं बरं करू शकेल बदाम? नाही ना, तू मला आय लव्ह यू बोल पाहिला, मी हे तुझं देऊ शकत. बरं पण मी आय लव्ह यू तुम्हाला म्हणलं तर तुम्ही हा हार मला द्या. देणार? नक्की द्याल ना? नक्की देणार? बर आय लव यू द्या. माझी सपना म्हणा आय लव्ह यू बोलली. नाही 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 नाही, तू आय लव्ह यू अशी कुणाला पण बोलू शकते. असं कसं कुणाला पण बोलेन? तू माझा, तू म्हणजे डोल्यान बघ, डोल्या डोला तुझा घाल म्हणजे मी तुमच्या डोळ्यात डोळे घालून आय लव्ह यू म्हणलं तर तुम्ही मला तो सोन्याचा हार द्याल? पचकन देऊन टाक. पक्का? पचकन पक्का. आय लव्ह यू द्या.
मग आधी पप्पी घ्या, आधी पप्पी घ्या, मग मी हार तुम्हाला देऊ. नाही नाही बदाम, मी तुम्हाला पप्पी देऊ शकत नाही. मी तुम्हाला पप्पी देऊ शकत नाही, मला माझ्या स्वामींची शपथ आहे. आता यो स्वामी कोण वसारा आधी बोलो, तो चंदू आहे, मग बोलते परकास आहे, नंतर बोलते तू दुसरा माणूस आहे जो तुला ओळखतच नाही, नंतर बोलतो तू धनंजय आहे ना, आता बोलते स्वामी या वसाऱ्याकडनं 40,000 घेतलं ना तरी माझे 2,00,000 वसूल होती. हो स्वामी म्हणजे माझा नवरा. स्वामी म्हणजे नवरा? हा, माझ्या नवऱ्याला मला विचारावं लागेल. काय विचारावं लागेल? त्याला फोन लावूया ना, त्यालाच विचारूया. मी फोन लावतो त्याला, एक मिनिट. बोल चंदूशी. आता यो कुणाचा फोन वाजतोय? इच्छा असला कट करूया, फालतूगिरी करते. या फोनवर बोल तू. बोल. अगं स्पीकरवर ठेव, म्हणजे मना कळेल ना, स्पीकरवर ठेव, मना कळेल. पण मग तुम्ही डोळे बंद करायचे. तुम्ही डोळे बंद करा, मला मला लाज वाटते, मी असं कधी कोणाला फोन नाही केलं माझ्या नवऱ्याला. बाबा पण लवकर बोलते त्याची. हॅलो. हा बोल ग. यो वसारे, चंदूचा आवाज आहे, मी निवड लागता. बोल 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 बोल, तू बोलते. अहो अहो, तुम्हाला भेटायला कोणतरी बदाम आलेत. कोण बदाम? वसारा विसरला, बदामला विसरला. अगे कोणाला घरात घेऊन आली आहेस? कोणा घरात? अहो तुम्ही रागवू नका ना, रागवू नका तुम्ही. अहो ते बदाम आहेत ना, तुम्ही त्यांच्याकडनं 2,00,000 रुपये घेतले होते ना, त्याला पहिले घराच्या बाहेर काढ, नाही तर तिकडे आलो तर त्याला उभा चिरून काढेन मी. बाहेर काढ, तुम्ही रागवू नका ना. नाही नाही, त्याला पहिले बाहेर काढ, पहिले सांगतो, नाही तर तिकडे आलो ना तर तुझ्या सकट जाळून टाकेन मी त्याला, बाहेर काढून टाक. अहो तुम्ही ऐका माझं, असं नका करू. तू माझं ऐकरे, काय फालतूगिरी झाले? तो चंदू आता बाईच्या आवाजात काय बोलतोय? सॉरी सॉरी. अहो तुम्ही असं का बोलताय? असं नका बोलू. अहो ऐका ऐका, ते बदाम आहेत ना बदाम, त्यांच्याकडनं तुम्ही 2,00,000 रुपये घेतले होते ना, तर ते आले तिकडे आणि ते खरं तर सांगायचं होतं म्हणजे मला की ते माझे पूर्वाश्रमीचे प्रियकर आहेत. हा मग म्हणजे त्यांनी माझ्यासाठी 5,00,000 सोन्याचा हार बनवलाय. अगं मग घेऊन टाक. हा म्हणजे पण त्याच्या बदल्यात ते म्हणतायत की मी त्यांच्याशी लग्न करायचं. नाही 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 नाही, त्याच्या त्या बदामला सांग म्हणाव की मी त्याचे पैसे देऊन टाकेन, पण तू त्याच्याशी लग्न करायचं नाही. ऐका ना, पण माझं ऐका ना. इकडे निकडान फोन विचारलं की रे वसाऱ्या, एक तर माझ्याकडनं 2,00,000 रुपये घेतलेत ते घेतलेत, त्याच्यानंतर तू माझ्या सपनाबरोबर पण लग्न केलंस वसारे. हे वसाऱ्या, मी तुला आता चॅलेंज करतो. मी सपनाशी लग्न करणार न, तिला मी माझ्या घरात घेऊन जाणार आहे वसाऱ्या. अरे बोल ना, बोल ना वसाऱ्या. ए बोल ना, आता का तुझी आवडली? बोल ना रे वसाऱ्या. अरे फोन कट झालाय, डोक्यावर पडलायस का? कोणाशी बोलतोयस? अरे काय यराय का यो माणूस, फोन कट झाला तर यो कसं काय बोलतो माझ्याशी ना? आता हे वरचं बिल आलं तर ते कोण भरणार? फालतूगिरी, 2,00,000 रुपये ते गेले, ही फालतूगिरी बेगली. बरोबर आहे तुमचं, पण आमची इकडची स्वारी ना नेहमी असंच करते. स्वारी कोण वसाऱ्या? म्हणजे माझा नवरा. म्हणजे इच्छा असला आधी तू बोलीस तो चंदू हाय, मग बोलतेस परकास हाय, तो दुसरा माणूस आहे ज्याचं नाव पण तुला माहिती नाही, त्याच्यानंतर तू म्हणते तो धनंजय हाय, त्याच्यानंतर स्वामी हाय, त्याच्यानंतर ही आता स्वारी हाय. रे इच्छा असला ही काय फालतूगिरी आहे? अरे वसारे अजून 4 जर वाढवलेस ना तर क्रिकेटची टीम तयार होईल. पण तू मना का नाही त्याच्यामध्ये ऍडजस्ट करून घे? अरे काय फालतूगिरी चालले? भाई बापरे, आता कोण आलं? सरा तू पोलिसांना बोलवलंस? नाही 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 नाही, मी कशाला पोलिसांना? आता मी बघतोच नाही. चंदू, अरे चंदू काय काय अवतार केलास? माझी साडी नेसून काय चाललं होतं तुझं? कोण आहे मागे? चंदू तू लोकांना लुबाडायचा धंदे करतोस ते करतोस, आता ही साडी नेसून तसले धंदे पण सुरू केले? कोण म्हणजे यो चंदू? कोण हा माणूस? म्हणजे वसार यो चंदू आहे. नाही नाही चंदू, आता तुझी मी सारी सोर. तू दृष्ट का?
काढून घ्यायचा. दादाच्या या कॉस्ट्युमसाठी, गेटअपसाठी जोरदार टाळ्या. प्रसादा. वा, बहारदार बहारदार. मला जुन्या एखाद्या फार्सिकल नाटकाची आठवण झाली. पूर्वी बरेच फार्सेस असे असायचे. पेड्या फार मस्त केलंस तू यार. तुझी रेंज खूप मोठी आहे पेड्या, खूप मोठी आहे. तू कुठलंही कॅरेक्टर ज्या कन्व्हिन्सिंगली करतोस किंवा ज्या प्रामाणिकपणे करतोस त्याला खरोखरच सलाम करावा असं वाटतो. कुठलाही पुरुष जेव्हा स्त्री व्यक्तिरेखा साकारतो तेव्हा ती स्त्रीला आदर वाटेल, बघावेशी वाटेल अशाच पद्धतीने केलं जाणं गरजेचं असतं आणि ते आपण प्रत्येकजण पाळतो याचा मला फार आनंद आहे. फार मस्त केलंस पेड्या, फार मजा आली. खरंच तुझी रेंज अफाट आहे अरण्या, अफाट आहे. म्हणजे आत्ता तू साकारलेला भाई काय किंवा जगातला सगळ्यात जास्त पिचलेला माणूस या इथपासून इथपर्यंतच्या कुठल्याही भूमिका तू केवळ तुझ्या कन्व्हिक्शननी आणि तुझ्या इनोसन्सनी निभावतोस. इतकी ताकद आहे तुझी आणि इतक्या रेंजने तू सध्या काम करतोयस अरण्या, क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक, खूप मजा आली. क्या बात आहे, धन्यवाद मंडळी. मंडळी, विनोदाला हवं असतं नाट्य, नाट्याला हवं असतो संघर्ष, आणि संघर्ष म्हटला की लगेच आठवतात सासू आणि सून. अशाच संघर्षात सापडलेल्या नवऱ्याची गोष्ट तुमच्या समोर सादर करतात विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि विनोदाचा धमाका सुभेदारांची विशाखा. सद्दा सई अजून खूप खुश आहे. एवढा खुश आहे की विचारू नका. काय झालंय, मी एक फिल्म केली होती मध्ये, त्याच्यासाठी ना मला नॉमिनेशन मिळालंय. त्या फिल्मसाठी मला नॉमिनेशन मिळालंय आणि सगळ्यांना वाटतंय की मलाच मिळणार आहे अवॉर्ड. पण तुम्हाला सांगतो, मला नॉमिनेशन मिळाल्यामुळे घरी बायको आणि आई एवढ्या खुश आहेत, एवढ्या खुश आहेत की विचारू नका. आणि त्या खुश असलं ना की घरात आनंदी आनंद असतो. खरं सांगतो म्हणजे त्या जर आनंदी असतील ना मला जगात कोणतीच गोष्ट नको. हॅलो. अरे प्रसाद, अरे किती वेळ लागणार आहे तुला? हा सर निघालो. अरे फंक्शन चालू झालं बाबा, इथे ये ना लवकर. नाही नाही निघालो. अरे तो विराज जगताप बॅकस्टेजला जाऊन जाऊन भेटतोय सगळ्यांना, पण अवॉर्ड तुलाच मिळणार आहे. तू ये ना बाबा, टीम वाट बघते तुझी सगळी, ये लवकर. सर 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 ऐका ना, बोल ना. सर ते फर्स्ट रो मधले 3-5 सांगितले होते तुम्हाला. हो सांगितलेत ना, तू ये तर आधी. झालंय ना ते. तू ये रे बाबा, गाडी पाठव, लगेच निघालो आम्ही. चल चल चल, ये त्याने गाडी लगेच. ओके 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 सर. प्रसाद तुझं आवरलं का? हे जे अवॉर्ड भारी आहे. हा म्हणजे अगं अवॉर्ड मला मिळणार, तू किती नटली आहेस? माझ्या हसबंडला मिळणार आहे, मग मी नटायला नको. बरं आई कुठे? आईची तयारी नाही झाली का? आई येणार आहेत ना आपल्या सोबत? काय सूर लावलायस? सांग ना कुठे आई मगाशी तयार होत्या ना? अगं हो, किती काळजी करशील ती आई ता. अगं ती ऍक्च्युली साडी बदलायला गेली आहे. पण मगाशी नेसली होती त्यांनी साडी. हा दुसरी कुठली तरी साडी घेऊन आली बाबू, ही चांगली वाटते का? म्हटलं हा चांगली वाटते, नेस, येईल ती साडी बदलून. अच्छा बरं, आई या ना हो लवकर. सेम साडी का नेसलीत? पुरस्कार झाला. काय म्हणालास? नाही एक जस्ट. हा प्लीज. अरे देवा, का नेसली माझ्यासारखी आई तुम्ही सेम साडी? अगं बाई, बापरे. अगं बाई असं झालं का? बर नाही, मला बाबूच बोलला आई ही साडी ने. बाबू बोलला म्हणून मी नेसले. बाबू बोलला? हो बाबू बोलला. बाबूला मी दाखवलं, बाबू ही साडी नेसू. बाबू बोलला हो नेस. मी असते आई उगाच माझ्यावर ढकलू नकोस. अरे मला माहिती नाही सेम साडी होती, मी फोनवर होतो बाबू हीच नेसू का? म्हटलं नाही. हे बघ नमा, आय कॅन एक्सप्लेन यू. डोंट एक्सप्लेन प्लीज, नको एक्सप्लेन मला. मला हे बघ सगळं मुद्दाम चाललंय, मी चार चौघात उठून दिसू नये म्हणून यांनी हा घाट घातलाय, सगळं कळतंय. सगळा मुद्दाम चाललंय बाई. मी कशाला करू मुद्दाम? हा रडका सूर बंद करायला सांगा ना बाबू. इरिटेट होत,
ऑलरेडी गाडी येते, उशीर झालाय. नको नको. आणि ठीक आहे ना, त्यात काय दोघींनी सेम साडी नेसले काय प्रॉब्लेम आहे? नाही. अरे हो, इट्स ओके. म्हणजे कसं, आय लव्ह यू, यू लव्ह मी, वी आर द हॅपी फॅमिली, नाही का? इट्स नॉट अबाउट फॅमिली. अगं नाही, तुमचं प्रेम दिसेल ना. सासू सुनेचं काय एकमेकींवर प्रेम आहे असं दिसेल ना. मला माहित नाही, त्यांना सांग साडी बदलायला. हे असं बँड वाल्यांसारखं मी फिरायचं का अख्ख्या सोहळ्यामध्ये? एक मिनिट, अरे ऐका ना बाबा, याचा फायदा पण आहे, याचा फायदा पण आहे. काय फायदा आहे? काय फायदा आहे? कसं तुम्ही जे जाल सोहळ्यात सगळे सेलिब्रिटी असतील, मग तुम्ही दोघी सेम सेम साड्यांमध्ये सतत तुमच्याकडे लक्ष जाईल. ए त्याबा दोघी सेम, ए कोण आहेत त्या, ए त्याबा हे दोघी आहेत कोणतरी. आणि मग सतत तुमच्याकडे लक्ष जाईल, कॅमेरा सतत दोघींवर येईल, सतत तुमच्या समोर कॅमेरा, हा कॅमेरामॅन क्लोज, सगळं ती ट्रॉली सगळी तुमच्या जवळ. हा मग ठीक आहे, चालेल चालेल. माझ्या लक्षातच नाही आलं. चालेल आई, तुम्ही किती गोड दिसलाय. साडी शोभून दिसते तुम्हाला, गसला भिजला एकदम, नेसली आहे. वा वा, छान दिसाल दोघी. आपण जाऊया तिथे. हा आता गाडी येईल की आपण लगेच निघूया. तुला बक्षीस मिळालं तर बाबू, आज किती आनंदाचा दिवस आहे ग बाबू. हो नाही, आज ना बाबा हवे होते. आई शांत, त्याला खूप आनंद झाला असता बाबू. आई आता काय करणार आपण? अगं बाबा चिपळून आताच आहेत, गेल्यासारखं काय लढते? त्यांना बोलवलं, या त्यांना रताळी लावायची, मी काय करू? हो ते महत्वाचं आहे ना बाबू, पण आज बाबा असते ना तो खूप खुश झाले असते. मग आपण तिघही गेलो असतो. हो, म्हणजे एका बाजूला बाबा, एका बाजूला आई, आणि मध्ये मध्ये बाबू. आणि बेबी, मी कुठे बसले असते? तुम्ही तिघ जाणार, मी कशी जाणार सेरेमनीला? नाही नाही असं नाही. एक मिनिट, ह्या म्हणजे मी परकी. नाही म्हणजे मी परकी बाबू, मी परकी, मी बोलले मी परकी, मी परकी, मी परकी ना, मी परकी बोलायला कसलं पाहिजे? मी परकी बोलता कसलं, मी परकी बोलता कसलं, बोलायची गरजच नाही काही. मला नीट बोला, शब्द शब्द नीट वापरा. किधर है गाड़ी? आना कभी से राह देख रहा है, आना इधर यार, ये ना लौकर. कितने बड़े कर कर लौकर ये तू. वावा, जानू बाबू, जानू बाबू, पाणी आणू, जानू सरबत आणू बाबू, नकबर चहा घेतो बाबू, कबर कॉफी घेतो बाबू, बाबू गुळाचा खडा आणू बाबू, जानू खालू दगू. ए बाबू हे लय इरिटेटिंग आहे, जरा थांबा, लय इरिटेटिंग आहे. आपलं जायचं तिकडे, आता जरा शांत बस, येईल गाडी, गाडी येईल. बाबू तुलाच मिळणार बक्षीस. मलाच मिळणार, मलाच मिळणार, तुलाच मिळणार बाबू बक्षीस. तुला हो ना नमू. हो ना हो आई. हो याला. अरे हे काय, तुलाच मिळणार खरं आहे तुमचं, माझ्या तुमच्या ना कुठे साखर पडू. खरंच बाबूलाच बक्षीस मिळणार ग, माझ्या अनुलाच मिळणार. आई तू तिकडे गेल्यावर भाषण काय बोलणार? हा काय करणार बघू ना. आई काय ठरवलं नाही. तालीम कर. हा काहीतरी कर, तालीम कर. आई गाडी येते, मी बघूया ना. बोल काय बोलणार, बोल बोल. अगं काही नाही, भाषणात काय त्यांना थँक्स म्हणायचं असतं, म्हणजे हा पुरस्कार मला मिळाला म्हणून मी आभार मानतो आमच्या डिरेक्टरचे, प्रोड्युसरचे, सहकलाकारांचे, तंत्रज्ञांचे, सगळ्या टीमचे, आणि यात माझ्या कुटुंबियांचा सुद्धा या यशात वाटा आहे असं बोललो की हे होतं. काहीतरी चुकीचं बोललो का मी? कुटुंबीय. हा म्हणजे आमचं काय मेन्शन नाही त्याच्यात, म्हणजे कुटुंबीय झालं ना. आय लव्ह यू, यू लव्ह मी, वी आर द हॅपी. नो 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 नो, इट्स नॉट अबाउट फॅमिली. नाही नाही, म्हणजे कुटुंबीय काय आमचं काय नाही, म्हणजे आईंचं नाव नाही त्याच्यात. पोरीचं नाव नाही घेणार. आईचं काही क्रेडिट नाही. परक्याची पोर आणली, आईचं काही नाव नाही घेणार. आईने एवढा जन्म दिला, एवढा तुला सपोर्ट केला. घेतो मी, घेतो
म्हणजे या यशात माझ्या आई आणि बायकोचा सहभाग आहे. ओके, हा एक्झॅक्टली माझं काय म्हणणं आहे बाबू, फक्त क्रेडिट द्यायला पाहिजे. दादा मी इथे काहीतरी गंडलंय. आई बोलू ना, आई आणि बायकोचा सहभाग आहे. काय झालं? बर काल घेतलं, नाव घेतलं, आता काय? आणि बायको. हा काय? आणि बायको. मग हा काय मुद्दा आहे? आई आणि काशीनाथ घाणेकर तस आणि बायको. आणि बायको. आई हे बघ, मी तुझं पहिलं नाव घेतलंय ना. राहू दे रे, तरी सुद्धा आणि बायको. बरं ठीक आहे, मी ते आणि काढून टाकतो. ह्या यशात माझ्या आई बायकोचा वाटा आहे. ओके ओके, आई बायकोचा नाही इथे काहीतरी गणला. अच्छा, म्हणजे आई पहिली बायको दुसरी. ठीक आहे, हरकत नाही. इट्स ओके, म्हणजे आई पहिली बायको दुसरी ऑप्शनला आहे. मी मार्ग काढतो. नाही, मी बोलतो माझ्या यशात बाईचा वाटा आहे. बाई बाई बायको आई. ओ अच्छा, चालेल ना. आधी बायकोचा बा आणि आई ही शेवटी. बा आधी आणि आई शेवटी. आई माझ्या यशात इबाचा वाटा असं कसं बोलणार? असं कसं बोलणार? असं बोलणार माझ्या यशात आबाचा वाटा आहे. आबा म्हणजे कोणतरी माणूस वाटेल वेगळा. आई बा बायको आ बा. मी दे, मी क्रेडिट देतो. मी लेखक आहे, मी व्यवस्थित शब्दात मांडेल तिथे. ठीक आहे बाबू. हा ठीक आहे, तू ग्रे हिला क्रेडिट दे. तू हा बाबू हिला क्रेडिट दे. तुला भाकऱ्या खायला घालते बघ. बरोबर राहू पशी. तुला देते असं आहे का? नाही ठीक आहे ठीक आहे, एक काम कर, एक काम कर प्रसाद, तू आईंना क्रेडिट दे दे दे. आणि ते अवॉर्ड मिळेल ना ती ट्रॉफी, महिनाभर तीच कुशीत घेऊन जो. दे दे क्रेडिट. दे दे दे. राहू उपाशी. हा उपाशीच राहा. अती करतात या. अति तू करतेस. अति तू माझ्या कुचाकळ्या करतेस. लेट होतो यार, तिकडे फंक्शन चाललं, लेट होतो, ये ना लवकर. पोर जानू, जानू बाबू, जानू बाबू पाणी आणू, जानू सरबत आणू, हा चहा आणू बाबू, जानू फालू आणू, गोळ्याचा खडा देऊ. अरे नकोय ना, नकोय मला, काय नकोय, काय काहीच नकोय मला. हा काहीच नकोय. आपण गाडी आली की लगेच बसून निघूया. हा अवॉर्ड मिळणार ना, एवढा मोठा अवॉर्ड घेणार. बायकोंना इथे आणि आईला समजवतोय काय झालंय. बाबू बाबू समजा, एखादा माणसाला अवॉर्ड मिळालं आणि तो अवॉर्ड घ्यायला स्टेजवर गेला आणि त्याच्यासोबत त्याची आई पण गेली आणि त्या माऊलीला वाटलं की बाबा स्टेजवर एवढ्या मोठ्या मी डान्स करावा, तर तिला डान्स करायला देते का रे? व्हॉट आई एक मिनिट, हे का विचारतेस? काय चाललंय तुझ्या डोक्यात? माझं ना खूप 10वीत असताना एक डान्स बसला होता रे, मला कधी करायलाच मिळाला नाही. तू तो माझा आवडीचा नट येणार आहे जयप्रकाश कपूर, तो तिथे येतो पांढरी टोपी घालून. मी बघितलंय त्याला. ए बाबू बाबू मला उत्तम नाचता येतं. मी तुला दाखव नाच आहे बघे बघे, दाखवते बघे बघ, दाखव. एक दोन तीन स्टार्ट. कसा वाटला डान्स? आई ऐक ना प्रसाद, तू अवॉर्ड फंक्शन मध्ये करणार आहे? वाईट दिसतंय हे. हा एक्झॅक्टली. मी छान नसते? नाही मी छान नसते. भ्रम आहे तुमचा, ह्यापेक्षा माझा आयटम काय वाईट आहे? हा म्हणजे मी करते ना मग परफॉर्म, हे असं काहीतरी होणार असेल तर माझा आयटम. ये देख ये देख, अरे आखे फाड के कधी येते, अरे मुंह उतारी रहते का ये देख. बता बता इसमें से हिंदू का खून कौन सा और मुसलमान का खून कौन सा, बता ए मातारी बता. बाबू भैया, बाबू भैया तुम मुझे भूल जाओ या और आ ही सकता, मैं तुम्हें भूल जाओ या मैं और आ नहीं दूंगा. बाबू भैया करू शकते? कुठे चाललो आपण? हे काय करणार तू तिकडे? काय नाही, मी तर म्हणते आता मी ऍक्टिंग मध्ये करिअर करायला सुरुवातच करते. मग म्हणजे होऊ शकतं ऍक्च्युली माझं, पण जाणू तुला कळते का? मग मी पण ऍक्टिंग मध्ये भाग घेणार. त्यांना माझ्या मागोमागच यायचं. नाही नाही मी आहे बघ, मी नटाची आई आहे, मी अभिनयाला जन्म दिला आहे. हो तू अभिनयाचीच आई आहे. दोघींनी ऍक्टिंग मध्ये करिअर करा, मी घरी बसतो. करा ना दोघींनी. एक गप्प बसा, गप्प बसा.
हॅलो हा सर, हा सर निघालो अरे थांब आता घरी जाऊ दे, केला अवॉर्ड डिक्लेअर त्यांनी, तू आला नाहीस ना, विराज जगतापला दिलं त्यांनी अवॉर्ड. थँक यू सर. जानू ए बाबू अवॉर्ड नको पण भांडणं अवॉर्ड. जानू अरे खरं सांगू, तुम्ही दोघे अशा भांडत लढायलात ना तर मला नाही आवडत. अवॉर्ड मिळण्यासारखं काम माझ्याकडनं कधी घडेल? मी धन्यवाद मारतो आयोजकांचे, त्यांनी मला अवॉर्ड न दिल्याबद्दल, आणि धन्यवाद मागतो या दोघींचे मला अवॉर्ड न मिळाल्याबद्दल. धन्यवाद. वा वा काय जुगलबंदी रंगली, कमाल. सासू सुनांची भांडणं म्हणजे अत्यंत जिव्हाळ्याचा, प्रेमाचा आणि मनोरंजनाचा विषय. मला फार मज्जा आली बघून. सई तू काय म्हणशील? नम्रता आणि विशाखा यांना एकत्र बघणं म्हणजे जुगलबंदी पर्वणी सगळेच जितकी विशेषण आहेत तितकी कमी पडतील असं वाटतंय. भावा तू खूप हेल्पलेस पण त्यांची बाजू सांभाळणारा असा गोड माझा भाऊ गोड रूपात आज दिसला, फार बरं वाटलं, फार मस्त मजा आली. थँक्यू सो मच. मंडळी, दिग्दर्शकाला त्रास देणारी हिरोईनची आई आपण खूपदा पाहिली आहे, पण आज इथे येणार आहे हिरोईनचा बाप, आणि ह्या बापाची गोष्ट आपल्या समोर सादर करतात कल्याणची चुलबुली शिवाली परब, शिस्तबद्ध अभिनयाचा शिरोमणी निमेश कुलकर्णी, आणि ज्याच्या नावानंच चेहऱ्यावर हास्य फुले असा समीर चौघुले. लैला, ओ मेरी लैला, मेरी जाने जा, मेरी जाने केस, रब करे कुछ ऐसा हो जाए, हम दोस्त या भक्त सियाकार एक तस्वीर में गिरफ्तार हो जाए. ए इसमें आजम तेरी इश्फाक बरसा दे, मेरी लैला को मुझसे मिला दे, मेरी लैला को मुझसे मिला दे. लैला मैं आ गई मेरे मणजू. एक मिनिट ना, मागे हो जरा. काय बोलली तू? मैं आ गई मेरे मणजू. इथेच पडदा पडेल. मणजू आहे ते? किती वेळा सांगितलं तुला, मजनू आहे ना, मग मणजू का म्हणते? सॉरी सॉरी. लक्षात ठेव शिवाली, बघ मजनूला मणजू म्हणालीस ना, 30व्या सेकंदाला संपणारी पहिली एकांकिका असेल आपली जगातली. 30व्या सेकंदाला संपणारी. मी किती दिवस सांगतोय तुला, मस्त कर ना. आणि हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, आल्या आल्या आधी डायलॉग बोल, डायरेक्ट मिठी मारू नकोस, पूर्ण डायलॉग घे, फील करते इमोशन्स घे, आपोआप मिठी येईल. पण माझी ना मिठी पाठ झाले, डायलॉग पाठवायचे बाकी आहेत अजून. मला मिठी पाठ करायचीच नसते, ती आपोआप होते, आपल्याला फक्त डायलॉग पाठ करायचे. तसं करून कमोन यार शिवाली, जमणार तुला मिठीत काय पाठ करण्यासारखं. मस्त कर, चल घे डायलॉग, घे चल डायलॉग, घे चल. ओ मेरे मणजू, मणजू मणजू, फुरकत फुकट फुरकन, फुरकट फिरून ये गो राहित, इशक है खुर्शीद भाई, इशक है खुर्शीद भाई. कोण कोण खुर्शीद भाई? नाकेवरचं पंक्चर वाला आहे तुझा. कुठे गोराई, तू कुठून फिरवून आणतेस तू? स्क्रिप्ट कुठे आहे तुझी? चल घे वाक्य घे. शिवाली, ए शिवाली, चल चल, ए तू इथे चल, चल घे चल. त्यांना कशाला घेऊ, कोण आहे? पप्पा आहेत ते माझे. पप्पा आहेत? अरे आय एम सॉरी, मला माहित नव्हतं, आय एम सॉरी. नमस्कार नमस्कार, काय म्हणते शिवाली? मस्त, तुम्ही
इथे काय करतो? अगं काही नाही, शेजारी आलो होतो हॉस्पिटल मध्ये. आपल्या शेजारचे साठम काका आहेत ना, ते ऍडमिट आहेत तिकडे, त्यांना बघायला आलो होतो. म्हटलं तुझी तालीम इकडे सुरू आहे, इथे एक फेरी मारू. नमस्कार. ते कोण? हे निशिम कुलकर्णी. नमस्कार निशिम जी. आय निशिम कुलकर्णी. हा नमस्कार. हे लेखन आहेत. लेखन आहेत? दिग्दर्शन आहेत. दिग्दर्शन सुद्धा आहेत का? अरे वा. रायटर आहेत. डिरेक्टर आहेत. चार चार गोष्टी आहेत. तुम्ही कसे आहात काका? अरे बरा आहे. मी बरा आहे. हा हा हा. बाकी बसा. हो हो, बसतो काही हरकत नाही आहे. तुम्ही हे काय करताय म्हणाला तुम्ही? नाटक. आता नाटक कसं चाललंय? मस्त मस्त चालू आहे. तालीम बिलीम? अरे शिवालीचं पाठांतर सोडलं तर एकदम हातात आहे नाटक. अच्छा, म्हणजे ऑलमोस्ट हातात आहे. ऑलमोस्ट. जरा पाठांतरचा प्रॉब्लेम आहेच. हा, म्हणून तर आयुष्यभर हिला वाचा बसलेली मुलगी, घसा बसलेली मुलगी असेच रोल हिला मिळालेले. नंतर बोलू ना आपण. आता तालीम करायची आम्हाला. हा बरोबर, तालीम करा. प्लीज थोडं तिकडे बसा. काय हरकत नाही, तालीम करा व्यवस्थित. ये शिवली करायचं. जवळ जायचं नाही तिथं. काय नाटकाचं नाव काय आहे तुमच्या? जल्ला जुगनू. एक मिनिट, एक लैला मजनू नाटकाचं नाव ऍटलीस्ट नीट घे ना तू. हा, तेवढं तरी आपल्याला करिअर करायचं. तिला करिअर नाही करायचं ऍक्च्युली. तिला करिअर नाही करायचं ऍक्च्युली. नाही नाही, कारण तिचं लग्न ठरलेलं आहे. काय सांगतो? विलासराव जगताप असे ना आहेत, त्यांच्याशी लग्न ठरलेलं आहे. बस बस, काही गरज नाही आहे. काय गरज आहे? मिठी मिठी म्हणायची काय गरज आहे? नाही नाही, मी जस्ट एक कॉंग्रॅट्स करायचं. असं जाणार? डायरेक्ट व्हॉट्सअप वर टाका ना. हे जवळ याची काहीच गरज नाही ना. समोर आहे तर कशाला व्हॉट्सअप वगैरे? समोर आहे म्हणून मिठी मारायची. हा, हे काय? आज मी खाली घेतो, समोर बबिता भाभी होत्या, मी मिठी मारली त्यांना. मनात असतं पण आपण करायचं नाही ते. नाही, तुम्हाला वेगळं वाटतं शिवली सांग यांना. माझ्या मनात तिच्याबद्दल असं काही नाहीये. जस्ट एक मिठी नाही मारायची, मला एवढंच म्हणायचं. ठीक आहे, हा तालीम तर करू. तालीम करा. तालीम करायला काहीच हरकत नाही. थँक्यू काका. तालीम करायला काहीच हरकत नाही. चल सर. पेन आहे तुमचं. अच्छा, या या, सुरू करा. नरेंद्र द्या. घे घे, चल घे वाक्य घे, चल मस्त. हा, ए नीट कर ग बाळा. हा, आमचा जावाई. हा, हे विलासराव. विलासराव जगताप. अच्छा, रसबंदी गृहात काम करतात. अरे वा, त्यांचं स्वतःच रसबंदी गृह आहे. इथून ऊस टाकला की तिथून बाहेर पडतो. हे फार वेगळं आहे म्हणजे वेगळं आहे एकदम. हा, आवाज येतो, आवाज येतो, आवाज कळिंग 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 आवाज पण येतो का? अरे क्या ए एकांकी करतो मी लवकरच. अच्छा, मे रसवंती तेरे गुराळकी. अरे वा, अरे वा, अरे वा. तेव्हा मी ही सगळी माहिती घ्यायला येईन तुम्हाला. चालेल ना. माझं नाव सांगा त्यांना. जा तिकडे डायरेक्ट, त्याला माझं नाव सांगा. बर बर, तू लगेच माहिती देईल तुम्हाला. मी तेव्हा येईन पण. चालेल, पण सांगा आठवणीने सांगा मला. सांगेन मी, पण आता नको हा विषय. आमची तालीम आता चालू सुरू करा. शिवाय नीट कर ग बाळा, नीट कर. हा हा, हात नको लावते. आता जवळ झाले. ऐक, आता जवळ आले, तुझे हात नाही लावायचा, लक्षात? काय लावलं? नाही नाही, सुरू करा तुम्ही, सुरू करा. चल चल गे, मस्त करतेस. हा चल, एनर्जी. ओ मेरे मंजू. हा चांगलं चाललंय. हा, तुम क्या कहते है, मैं क्यों नहीं आई? वो अम्मीजा ने एकदम पकड़ के रखा ना. वाह 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 बेटा. लैला, ये दुनिया तो जफा करती रहेगी, लेकिन जख्म ज़दा हमारी मोहब्बत होती रहेगी. तो आओ. लाम 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 लाम, आओ ना. हाँ, मागे मागे. हाँ, तितुनस. हाँ बोल. तो आओ. हाँ, चाय बिस्कुट खाओ. इम्प्रोवाइज के लोगी आज भी नहीं. पटपट संपो, चल पटपट संपो. आणि घरी जायचं, लवकर घरी जायचं. तो आओ, चाय बिस्कुट खा, हमको तुम्हारी बाह में ले लो. हम दोनों एक दूसरे की बाहों में फना हो जाए. ए चप्पल मारे. ए छोड़ 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 मारे. चल छोड़. आओ काका. कल तुला हाथ कसा लावला तू? हात कसा लावला तिला? नाही. हा, मिठी मारायची? मिठी का मारली? अहो सीन आहे. सीन म्हणून मिठी नाही मारायची. मिठी कशाला मारली? अहो पण तालीम करतोय ना, त्याच्याशिवाय सीन कसं? नाही, मिठी मारायची काहीच गरज नाही. लांबून लांबून करायची तालीम. अहो पण लव्ह स्टोरी आहे काका. मी मजनू आहे, ही लैला आहे, मग कशी कम्प्लीट होणार? अव्यक्त प्रेम असतं, फरक पडत नाही. मी माझ्या बायकोला आजपर्यंत स्पर्श केलेला नाहीये. मग ही काय ऑनलाईन ऑर्डर केली? हिचा पण जन्मच झालाय ना. नाही, अजिबात हात लावा. एक मिनिट, मला ना हे मुळात आधीपासून आवडत नाहीये. हे असे तुम्ही करताय ना, लल्ला गुजनू वगैरे, मला बिलकुल आवडत नाही. लैला मजनू नाव आहे. जे काही असेल ते मला अजिबात आवडत नाहीये. हे करा ना तुम्ही, बहीण भावाच्या नातेवर करा. ओवाळीते भाऊराया, वेड्या बहिणीची वेडी माया, हे नाव ठेवा नाटकाचं. नको ना. लाथ, एकच उत्तर आहे याला, लाथ. सगळं जे केलं असलं फक्त लाथ, एक उत्तर आहे माझं. का
तुम्ही नका ना मध्ये येऊ, आव आमचं नाटक बसलंय, नेक्स्ट टाइम करतो ना भाऊ बहिणीचं ओवाळीचे भाऊ राया कानोळ्याची काय ते काय आहे नाही नाही पण पुढच्या वेळी घेतो ना. नाही मला हे नाटक नको आहे. का नकोय? पण हे चांगलं नाटक आहे आणि नाटक बसवणं सोपं वाटतं का? 8 दिवसावर नाटक आहे, तुम्हाला कळतं का हो किती सोपं? तू काय मला शिकवतोयस नाटकातलं? आम्ही काही नाटकात कामं नाही केली. अरे वानर सेना नाटकाच्या नावात काम केलं होतं मी. वानर सेना तुम्ही नाटकात काम केलं बाबा? बेटा 14 वानर होती माझ्यासारखी अशी 14 वानर. 40 मिनिटं स्टेजवर होतो पण कुणाचा कुणाला स्पर्श नाही. 14 जण असून कुणाचा स्पर्श नाही. 2 जण पटापटा स्पर्श करता याला काय अर्थ आहे? कारण गरज स्क्रिप्ट जम्पा बस. अरे आम्हाला माहिती आहे आम्ही 14 वानर केलेली होती. फक्त एकमेकाच्या अंगावर शेपट्या आदळत होत्या. कारण शेपट्या सकाळीच आल्या होत्या बेटा. आम्हाला माहितीच नाही, आम्हाला त्याची प्रॅक्टिसच नाही. उडी मारली की अशी समोर शेपट्याची. म्हटलं अरे मला पडवळ कसं फुटलं असं व्हायचं मला. पण कळायचं नाही असं यायचं समोर. ते सोडल्यास काहीच प्रॉब्लेम नव्हता. उत्तम माकड केलं होतं बेटा आम्ही. मला नाही करायचं वानर सेना माकड काहीच नाही करायचं. मला मला हे नाटक करायचं. आता हा वेगळं बोलतोय आता सांगून ठेवतोय. काय निशिम हे बघ हे बघ ऐक ना. मगासपासून तेच सांगतायत यार. हो मला माहितीये माझे बाबा ना माझ्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहेत रे. पण आपल्या एकांकिकेचं काय? हो आता बाबा आहेत ना तोपर्यंत आपण डायलॉगची रिहर्सल करू आणि बाबा गेल्यावर आपण मिठीची रिहर्सल करू फक्त. वेगळी हा अगं ते जास्त डेंजरस आहे. तिथे माझा तोल जाऊ शकतो. मिठीची रिहर्सल वगैरे काय चाललंय तुमचं? करायचं ना तर मी याला घेऊन जातो. चल मला वेळ नाही. मी करतो करतो. हा संध्याकाळी विलासराव येणार भेटायला. पटापट काय करत? चल सर कर. चल मिठी नाही मारायचं. हा मिठी नाही मारायची. कर चल. कप कपाते होठ तेरे शराब के दो प्याले चूम के मुझे ये होठ पी लेने दे. अंकर तू इचे होठ पिणार? तू इचे होठ पिणार मग विलासराव काय करणार? रसवंती गृहातलं रस पिणार? परत ते अहो काका चालणार? उर्दू भाषा आहे फक्त. नाही चालणार ओठ पिणार बिणार नाही चालणार. नाटकाच्या प्रयोगाला सगळे जगताप कुटुंब समोर येणार आहेत. त्यांना जर कळलं त्यांच्या सुनेचं ओठ कोणतरी दुसरं पित आहे काय म्हणतील ते? काय बोलताय? नाही नाही काय मला हे चालणारच नाही तर काय? एक मिनिट काय हे स्क्रिप्ट आहे? काय स्क्रिप्ट आहे? एक मिनिट थांब. नाही हे शब्द मला चालणारच नाहीत. ओठ पितो बितो नाही काय? कुठे गेलं ते ओठ पितो? काय हे बघ हे काय इकडे हा कंसात काय लिहिलेलं आहे? मिठीत जातो कॅन्सल करायचं. नाही नाही हे काय हातावर हात ठेवतो कॅन्सल करा. हा त्याच्या जवळ जाऊन हनुवटीला हात लावतो कॅन्सल करा. हे काय कंसात गोष्टी लिहिल्यात तुम्ही? हिला नाटकात काम करायला बोलवलंय का कंसात काम करायला बोलवलंय तुम्ही? हे असं नाही चालणार मला. पण बाबा कंसातच मज्जा असते बेटा. कंस चांगला असतो का ग मला सांग? मग कंसातलं पण चांगलं नसतं. अहो काका वाटतं सांगू नका ना तिला. नाही कंसातल्या गोष्टी महत्वाच्या आहेत आमच्या एकांकिकेसाठी. प्लीज ऐका काका गरजेचं आहे ते. काही गरजेचं नाही आहे. काय ठीक आहे तुम्हाला गरजेचं आहे? हो गरजेचं आहे. हो एक मिनिट मी तिचा बाप होतो. कोणाचा? मी या लालांचा बाप. चालणार? एकतर ते लैला आहे काका हे असेल ते. आणि ओरिजिनल स्टोरी मध्ये असं काही कॅरेक्टरच नाहीये. असेल ना तर मग चल. अरे मी तिचा बाप होणार तरच अलाउड आहे, अदरवाईज नाही. करा यार बाप आहे. ये बेटा ये ये. ओ मेरे मंजू. दूर से बेटा दूर से मैं बाप है तेरा. ओ मेरे मंजू मेरा दिल कहता था तुम जरूर आओगे. कैसे नहीं आता लैला? इन दो तड़पते दिलों के बीच में कौन आ सकता है? लाल्या का बाप. ये लाला का बाप अभी बीच में आ गया है. अभी लाला का बाप तुमको बताता है कि इसका विलास राव के साथ शादी होने वाला है. 700 रुपए ताट है. एसी हॉल है. वो हम पत्रिका भी छापया है. तुमको बुलावाया नहीं है तो तुमको उसको मिलने का है. तो ये विलास राव के रसवंती गृह पे कुछ दिन के बाद आ जाओ. 80 स्क्रिप्ट पाई. थू मरा तुम्हें. ऐका दोघा करा एका. आणि मंडळी याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. आता भेट होणार आहे पुढल्या भागात. तेव्हा तुम्ही बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार टेन्शन तडीप.